के इंगनगाड़ तालुका के किसान सूरज गणेश काले ने मक्के के 2.5 एकड़ खेत में कपास बुआई की। बीज जंगोना के अभय वखरे के कमल कृषि केंद्र की दुकान से खरीदे गए, लेकिन कपास के पेड़ों पर कपास की फलधारणा नहीं हुई। किसानों ने भी अपने खेत में रितसर तरीके से अच्छे से कपास बुआई की, जिसके बाद कपास की पौधा खेत में अच्छी तरह उग बड़े हो गए। उम्मीद थी कि खेत में लहलाती कपास को अच्छे से फलधारणा होगी, लेकिन कपास के पौधे को फलधारणी ही नहीं हुई। हताश किसान सीधे हिंगनघाट कृषि अधिकारी कार्यालय में कपास के पौधे लेकर पहुंचा। किसान अपनी मांग को लेकर कपास के पौधे लेकर हिंगनघाट के तालुका कृषि विभाग में दाखिल हुआ, लेकिन वहाँ भी कानून आड़े आ गया। जब कृषि अधिकारी कार्यालय से मार्गदर्शन किया गया कि इस मामले में जो निर्देश कृषि विभाग द्वारा दिए गए हैं वो पूरे करो, तब जाकर उचित कार्रवाई का आश्वासन दिया गया। हवादिल किसान एक बार फिर आर्थिक संकट में हैं और किसान आर्थिक मुआवजे की मांग कर रहे हैं। किसान ने 2.5 एकड़ में करीब 50,000 रुपए का खर्च किया और उम्मीद कर रहा था कि इस फसल से उसे 1,00,000 रुपए का उत्पादन मिलने की आशा थी, लेकिन किसान के कपास के झाड़ों को फल धारणा नहीं होने से किसान आर्थिक संकट में फंस गया है। शेतकरी हवादी झाला आहे, हवादी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करत आहे। अशातच मेनी जाणून आहे की शेतकरी जो आहे कृषी अधिकारी कार्यालयात आला आहे, त्यांनी पराठीसुद्धा सोबत आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता शेतकरी सोबत आहे, पराठी सोबत आहे, म्हणजे कुठल्या कंपनीची लावली आहे ते शेतकऱ्याकडून आपण विचारून घेऊ। जवळपास 2.5 एकरात मक्त्याच्या शेतामध्ये या शेतकऱ्यांनी कपाशी लावली होती, पण त्या कपाशीच्या झाडांना वाढ झाली, परंतु झाडांना जे फ्लॅट आहे आता कपाशी यायला पाहिजे ती आलीच नाही। आपण शेतकऱ्याचा संवाद साधू या शेतकऱ्याला। नाही मला सांगा तुम्ही कुठं राहता, तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश काळे आहे, मी रावीत राहतो। मी 2.5 एकर शेत मक्त्याचं केलं आहे, त्या शेतामध्ये मी 2 पाकिट शेती लावली आहे, 2 पाकिट राशी 600 क्विंटल लावली आहे। शेतीला माझ्या वाडीला 25 बोंड लागली आहे, पण राशी वरायटीला काहीच करू नाही। याबद्दल तुम्ही कृषी म्हणजे जी कंपनी आहे किंवा कृषी केंद्रधारक आहे त्यांच्याशी बातचीत केली? त्याचे बोललं आहे, त्यांनी सांगितले की डेव्हलप करा, पण तिथे आम्ही सगळी प्रक्रिया केली आहे, पण त्याच्यानंतर काही आम्हाला काही मिळाली नाही। आता आपली कृषी आपण जे आहे कृषी अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणघाटात आले आहे, याबद्दल काय म्हणणं आहे? आपण काय कृषी अधिकारी कार्यालयाकडून काय सांगण्यात आलं आपल्याला? कृषी अधिकारी कार्यालयाकडून काय सांगण्यात आलं? सर इथं आदर नव्हते। तुम्हाला काही कायदेशीर जे बाबी आहे किंवा कुठले कागदपत्र सादर करण्यासाठी सांगितलं? सरांनी सांगितलं आहे की मक्तेपत्र 7/8 पण माझी शेती मक्ते त्याच्यामुळे मी एकूण तुमची मागणी काय आहे? तुमची पराठी हातातून गेली आहे, पराठीला म्हणजे कपाशी आलेली नाही आहे, तुमचं म्हणजे शासनाकडून काय म्हणणं आहे? हे जे बियाणं दिलं ते निकृष्ट दर्जाचं होतं का ते चुकीचं बियाणं आपल्याला आलं वाटते? आम्हाला चुकीचं बियाणं आलं आहे, आम्हाला शेतकऱ्यांनी आपली मागणी कोणाकडून आहे? ही मागणी जी आहे कंपनीकडून मागणी होती, जे मराठी शासनाने काय दखल घ्यायला पाहिजे ते कंपनीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे कंपनीने। किती एकर पराठी लावलेली आहे आपण? मी 1 एकर पराठी लावली आहे, त्याच्यामध्ये 2 पाकिट राशी 600 क्विंटल लावली आहे। काय काय परिस्थिती आहे पिकाची? त्याला पिकाची व्हेरायटीला बोलणं पण नाही, काही पण नाही। एकूणच शेतकरी हवाली झाला आहे, शेतकरी आपण बघू शकता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपली स्वतःची पराठी सुद्धा आली, सोबत घेऊन आला आहे। पराठीला पाहिलं तर कपाशी काहीच लागली नाही, झाडाची वाढ झाली आहे, झाडाला कपाशी ज्याप्रमाणे पाहिजे होती ती लागलेली नाही आहे। एकूणच हवाली झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान झालेली ती जी बाब आहे ती भरून काढण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी यनौरकर की रिपोर्ट।